बियॉन्ड दॅट आय एम व्हेरी मच थँकफुल टू हर. थँक्स फॉर कमिंग इन माय लाईफ आय वुड से रादर, म्हणजे आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय विल से की थँक्यू सो मच फॉर कमिंग इन माय लाईफ. आमचं पर्सनल लाईफ आम्ही प्रायव्हेट ठेवलं, पण आज आम्ही आमचं प्रोफेशनल लाईफ असं आहे की जिकडे आमचे वेल विशर्स आहेत त्यांच्यापर्यंत एखादी न्यूज रिस्पेक्टफुली जाणं हा आमचा कन्सर्न होता. आम्हाला आमची लाईफ प्रायव्हेट ठेवायला आवडतं. माझी लाईफ आहे मी बघेन, तिची लाईफ आहे ती बघेल, आमची दोघांची लाईफ आहे आम्ही बघू. नवीन आयुष्याची सुरुवात झाली, लावते दारावरती तोरण. पियुषचं नाव घ्यायला कशाला हवंय कारण? हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मी आली आहे कोकण कट्टा मलाड येथे. निमित्त आहे केळवणाचं. बरं, हे केळवण लग्नाआधीचं नसून लग्नानंतरचं आहे. का आणि कशासाठी चला सांगते. सो इंट्रोडक्शन झालंय हे तुम्हाला माहिती आहे, आणि केळवणाचा बेत खास या दोघांसाठी आहे. तर कसे आहात सगळ्यात आधी? फॅन्टॅस्टिक, ऑल गुड. खूप मस्त, खूप छान. म्हणजे एक मिनटं, मला हे फार कन्फ्युज करायचं की जेव्हा पहिला फोटो आला मला असं वाटलेलं की तो फोटोशूटसाठी केलेला गेलेला फोटो आहे. म्हणजे असं असतं ना की हल्ली फोटोशूटसाठी बरेच हे करतात. हा आश्चर्याचा धक्का किंवा हा धक्का प्रेक्षकांना देण्याचं म्हणजे कुठून ही सुरुवात झाली हे मला जाणून घ्यायचं या लव्ह स्टोरीला. लेडीज फर्स्ट. अरे बापरे, हल्ली आता मी सगळी संधी आधी हिला देतो. हे छान, ते आता हे मस्त एक प्रोटोकॉल आहे तो. हा, कारण मला सुचत नाही. पण ती जास्त छान बोलू शकते, म्हणजे मी थोडंफार बोलू शकतो पण ती जास्त छान एक्सप्लेन करू शकते. ओके, सो आपण सुरुचीला हा म्हणतो. ओके, सो आय थिंक बेसिकली छान मैत्री पासून सुरुवात झाली. But it happened much later, जेव्हा आम्ही भेटलो. आम्ही अंजली या मालिकेत पहिल्यांदा एकत्र काम केलं. याच्या आधी इंडस्ट्रीत दोघेही होतो पण आपण ओळखत असतो, पण आम्ही भेटलो कधीच नव्हतो तसं. आय थिंक झीच्या एका नॉमिनेशन पार्टीला फक्त हाय हॅलो झालं होतं तेवढंच, पण आता आम्ही एकमेकांसोबत कधीच काम केलं. लॉंग बॅक, लॉंग बॅक, म्हणजे मी कार्यगुराव करत होते. करेक्ट. आणि त्याच्यानंतर अंजली पहिल्यांदा आम्ही काम केलं एक, तेव्हा आमची खूप छान मैत्री झाली. म्हणजे बेसिकली आजही आमचा 7 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही भेटत असतो, आम्ही खूप तेवढेच क्लोज आहोत. सो आम्ही सगळे सेम एज ग्रुपचे होतो पुढे मागे, पण आमची मैत्री सगळ्यांची फारच छान होती. सो तेव्हापासून जी त्या मैत्रीची सुरुवात झाली ती होतीच कायम. आणि मग सिरियल बंद झाली, त्याच्यानंतर पण आय थिंक वर्षभर काहीतरी आमचा कॉन्टॅक्ट नव्हता, कारण सगळेच कामात बिझी होते, त्यामुळे कोणाला भेटता आलं नाही, बोलता आलं नाही, काहीच. आणि आम्ही दोघे सुद्धा तसे कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. आणि आय थिंक 1-1.5 वर्षानंतर आम्ही पुन्हा टचमध्ये आलो. आणि आय डोंट नो वेन इट हॅपन्ड ऑर नन ऑफ अस ॲक्च्युली टोल्ड इच अदर काय फिलिंग्स होते ते. इट वॉज अनसेड लेटर ऑन. लाईक 1-2 वर्षानंतर इट वॉज असं झालं की छान मैत्री होती आणि कुठेतरी एकमेकांसाठी वाटतंय. तर आय थिंक तेवढंच होतं, आय थिंक कन्फेस असं काही आमच्यात कोणी कोणाला तसं काही डिरेक्टली सांगितलं नाहीये. बट एकमेकांची कंपनी, म्हणजे बट ऑबियस ती कंपनी आवडते म्हणून तुम्ही पुढे विचार करता वगैरे. एकमेकांची कंपनी आवडायला लागली आणि बेसिकली सुरुचीबद्दल शी इज डॅम सपोर्टिव्ह इन ईच अँड एव्हरीथिंग. लाईक आय नो मध्यंतरी जेव्हा मी कुठल्या तरी एक फेजमध्ये जात होतो तेव्हा मेंटली एकतर पेशन्स खूप आहे, भयंकर पेशन्स आहे. बट द थिंग इज की जेव्हा एका मुलीनी एका मुलाला किंवा एका मुलानी एका मुलाला सपोर्ट, म्हणजे काय, आय थिंक सुरुची इज अ डेफिनेशन ऑफ सपोर्ट, आय विल से दॅट. और शी इज अ डेफिनेशन ऑफ पेशन्स. किती त्रास होतो आहे, किती काही प्रॉब्लेम्स होत आहेत, तरी त्याच्यावरती जाऊन कसं सांभाळायचं, कसं छान वागायचं किंवा कसं छान सांभाळायचं, मला तो गुण एकतर खूप आवडला. आणि शी इज अ वंडरफुल पर्सन, नॉट जस्ट विथ मी, फक्त माझ्यासोबत नाही, पण असं असेल की शी इज अ वंडरफुल पर्सन फक्त माझ्याबरोबर, देन शी ऑर ही इज नॉट अ वंडरफुल पर्सन विथ एव्हरीबडी. सगळ्यांसोबत ती खूप छान आहे, खूप
आय थिंक इंडस्ट्रीमध्ये खूप लोकांना माहिती आहे सुरुची अडारकर हिचं नाव घेतलं की खूप गोड खूप गोड, पण ऍक्च्युली ती तशी आहे माणूस म्हणून पण दिसायला तर आहेच आणि माणूस म्हणून पण. तर ती जी माणुसकी आहे प्रेम वगैरे सगळं नंतर आलं माझ्या मनात, माणुसकी मला आधी भावली. कारण कसं असतं अंकिता की प्रेम हे आहे हे राहतं आणि ते सेफ एक सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं कंपॅनियनशिप आणि आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय एम थँकफुल टू हर, आय एम व्हेरी मच थँकफुल टू हर की तिने मला खूप खूप प्रॉब्लेम्समधून बाहेर काढलं. कदाचित माझ्यासाठी दुसरं कोणी असलं तिने हेच केलं असतं, कारण ती माणूस म्हणूनच चांगली आहे. तेव्हा मी होतो, आम्ही जवळ आलो, आमची चांगली मैत्री झाली. बट आय एम व्हेरी मच थँकफुल टू हर फॉर दिस रिलेशनशिप. आय नॉट से ऑफकोर्स आय लव्ह यू वगैरे तर रोज म्हणणं होतंच, ते मनापासूनच असतं. कारण त्यांना एका पॉईंटला तुम्ही ना नवरा बायको म्हणून किंवा खूप जवळचे मित्र म्हणून किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून ना एकमेकांना ग्रांटेड घेता तुम्ही, विच इज गुड थिंग. एकमेकांना ग्रांटेड घेतलं पाहिजे की मला माहिती आहे सुरुची असं वागणार आहे, मला माहिती आहे सुरुची असं बोलणार आहे. बट बियॉन्ड दॅट आय एम व्हेरी मच थँकफुल टू हर. थँक्स फॉर कमिंग इन माय लाईफ. आय वुड से रादर म्हणजे आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय विल से की थँक यू सो मच फॉर कमिंग इन माय लाईफ अँड सपोर्टिंग मी, होल्डिंग मी अँड मेकिंग मी ग्रो अगेन, मेकिंग मी लिव्ह अगेन. अगदीच मग तेच आहे की लव्ह यू आय लव्ह यू हे आपण नेहमी आणि आपण सगळ्यांनाच म्हणतो हे, पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी ग्रो झालो हे ही कॉम्प्लिमेंट कदाचित फार इज द बेस्ट थिंग एनीबडी कुड हियर. कारण खरंच आय लव्ह यू म्हणणं, ऑफकोर्स आय लव्ह यू म्हटल्याशिवाय म्हणजे ते असल्याशिवाय तुमची कंपॅनियनशिप सुरू होत नाही. पण हे कुठेतरी ना म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण त्याला थँकफुल असणं किंवा एक आपल्याला एक माहीत असणं की हा ही व्यक्ती असणार आहे लाईफ लॉन्ग. बेसिकली आय थिंक दॅट इज द थिंग विच आय ऑलवेज वॉन्टेड इन माय लाईफ, की कुठेही ना ती व्यक्ती जाईल का आपल्या कुठल्याही अप्स अँड डाऊन्समध्ये असेल ना काय ह्याची जेव्हा शाश्वती मिळते कुठेतरी, जी आपण म्हणतो हल्ली असं नसतं कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नसते लाईफमध्ये, तर गॅरंटी नाही म्हणणार पण कुठेतरी एक मनाला जेव्हा ते समाधान मिळतं एखाद्या व्यक्तीबद्दलचं की ही असणार आहे, तेव्हा आय थिंक ती कुठेतरी सुरू होते आणि तेव्हा आय लव्ह यू म्हणून दाखवण्याची गरज नाही. पण मी लव्ह स्टोरी जाणून घेणार आहे, मला अजून जाणून घ्यायचं आहे. पण केळवण आहे, प्लीज एक घास घे त्याला भरव, कारण का लग्नाला आता आम्हाला बोलवलं नव्हतं. सो त्याला भरव आणि उखाणा घ्यायचा आहे दोघांना. तुम्ही सगळे मनात होता नाही काय मेकर वगैरे नाही पण तू त्याला आणि पियुषला चिकन आवडतं जास्त, सो आपण चिकनचाच घास आणि उखाणा आधी घे आणि मग भरव. No, no, you start, you know. त्याने आधी सगळा मान तुला दिलाय. अरे देवा, तू वेळ द्यायला पाहिजे. लग्नात घेतलेलाच घे, आम्ही तो ऐकलाच नाही आणि घेतो घे. मग आता मला नको सांगू की तो नको घेऊ, मी माहिती ना कुठला घेतला होता. कारण मी लिटरली उखाण्याच्या बाबतीत मी इतकी ढळ आहे फार की मला तो वाचून किंवा मग आत्ता रट्टा मारून वगैरे असं घेतलंय. पियुष आधी भरव आणि ओके मी तिला किती ओळखतोय या उखाण्यातून कळेल. नवीन आयुष्य लावूया, नवीन रोप, नवीन आयुष्य लावूया, नवीन रोप. सुरुचीला दुसरं काहीही नको, फक्त हवी असते दुपारची छान झोप. हो हो, पण इट्स अ गुड थिंग, ती झोपते छान, तिचं रुटीन आहे किती छान किती मस्त. आता सुरुचीला मी इनफ टाइम दिलाय विचार करायला. मला भूक लागली आहे सुरुची. हा, नवीन आयुष्याची सुरुवात झाली, लावते दारावरती तोरण. पियुषचं नाव घ्यायला कशाला हवंय कारण. वा नाईस, हा तो घेतलेला लग्न नाही, मी दुसरा घेतला होता पण मी खूप मोठा घेतला. अच्छा ओके,
अति छान. आता ऑफिशियली आम्ही खायला सुरुवात करू शकतो आणि खूप भूक लागली. बर, आपण खाता खाताही बोलू शकतो. सो एखादी व्यक्ती आवडणं, प्रेमात पडणं ही एक गोष्ट, आणि लग्नासाठी विचारणं ही कम्प्लिटली सिरियस गोष्ट, आणि कम्प्लिटली काय म्हणतात मोठी, फार मोठी आपल्या लाईफ मधली की एक्झॅक्टली की एखाद्याला लग्नासाठी विचारून ती व्यक्ती प्रेमात आहे हे मान्य आहे, पण हो हो म्हणेनच की शाश्वती नाही आहे. सो कोणी प्रपोज केले लग्नासाठी? मी तुला खरं सांगू का, म्हणजे आत्ता आपलं बोलणं चाललंय, एक ना सुरुचीला, मी सुरुचीला ना कधी डेटसाठी किंवा चल फिरायला जाऊ मग बघू असं नाही विचारू शकत. मी तिला डिरेक्टली असं सांगू शकतो की हाय सुरुची, चल लग्न करूया. यु नो शी इज अ कम्प्लीट मॅरेज मटेरियल. आय कांट पहिले बघू, प्यार में गिरेंगे और फिर देखेंगे. इफ जर मी एकदम कमिटेड आहे सुरुचीबद्दल 100%, सो आय विल आस्क हर फॉर मॅरेज, नथिंग एल्स. तू विचारलं प्रपोज कोणी केलं, बेसिकली ना आय वॉज ऑन ट्रेमेंडस बॅकफूट. मला असं होतं, मी बिंदा सांगतो की मला असं होतं की नाही थांब, नाही नाही, आय डोंट वॉन्ट टू गेट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप, और इन आय डोंट वॉन्ट टू गेट मॅरेज वगैरे सोड, आय डोंट वॉन्ट टू गेट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप, आय एम हॅपी अलोन. शी वॉज ओके विथ इट. ही ऐसा कोई सर पे नहीं बैठा था कि बाबा बरं प्रेम तर होतं, म्हणजे जे आम्ही सांगितलं नाही ते तिलाही कळत होतं, मलाही कळत होतं, पण असं कोणी कोणाच्या डोक्यावर नाही बसलं की नाही आता प्रेम आहे तर आता लग्न करावंच लागेल, आता प्रेम आहे तर हे करावंच लागेल वगैरे. सो बेसिकली ती जी स्पेस देणं म्हणतात ना, आजकाल आपण असं खूप म्हणतो की मला माझी स्पेस दे, मला माझी स्पेस हवी, तुला तुझी स्पेस हवी, पण देत कोणी नाही. ऑन रिअल नोट नाही देत असं कोणी नाही देत, कारण स्पेस ना हा फार ब्रॉडर, ही फार ब्रॉडर टर्म आहे. त्याला समजायला ना खूप खूप वर्ष जातात. बोलणं फार सोपं आहे की मला माझी स्पेस हवी आहे, पण मला माझी स्पेस हवी ह्याचा अर्थ तिला किंवा त्याला कळतो, वरवरचा कळतो, पण ॲक्च्युली न सांगता हिने मला माझी स्पेस दिली. मी काही हिला डिफाईन नाही केलं की स्पेस म्हणजे माझी स्पेस म्हणजे अशी 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 असते असं काही सांगितलं नाही, पण तिला ते तिला ती सेन्सिटिव्हिटी कळली, बिकॉज शी इज सेन्सिबल. तिला ती ना त्याचा क्रक्स कळला की पियुषची स्पेस म्हणजे या स्टेजला काय आहे. सो अजिबात कोणी कोणाच्या डोक्यावर बसलं नाही. शेवटी मीच नंतर ती तर रेडी होती, शी वॉज ओके विथ द मॅरेज, शी वॉन्टेड टू गेट मॅरिड, बट शी गेव मी ऑल द टाईम, ऑल द स्पेस. यू थिंक आय कॅन टोटली अंडरस्टँड, वेन यू आर ओके विथ इट आय विल बी ओके विथ इट. अँड वन फाईन डे आफ्टर सम इयर्स आय वॉज कम्प्लिटली ओके विथ इट. म्हणजे जेव्हा हा एक्सपेरिमेंट नाहीच केला मी की चल ना डेट करते हैं, चल लग्न करायचं आहे ना तुला, करूया. नाही, आय वॉज कम्प्लिटली शुअर नाही आता लग्न करायचं आहे. सो आय टोल्ड की आता लग्न करूया. सो ऍक्च्युली इट वॉज लाईक काइंड ऑफ अ सरप्राईज, कारण आमच्यात ओके आय लव्ह यू असं म्हणून एक जी डेटिंग फेज सुरू होती ती स्किपच झाली होती, कारण आमची मैत्रीच फार करेक्ट, अर्थात एकमेकांविषयी फिलिंग देखील कळत होतं. आणि असं एक दिवस अचानक भयानक त्याच्याकडून असं आलं की ओके घरी सांगू, लाईक आय डिंट, आय कुडंट रिॲक्ट, कारण मला असं झालं की सिरियसली, म्हणजे एक एक फेजच स्किप झाली आणि अचानक घरी सांगू असं आलं, लाईक आय यू शुअर, बिकॉज घरी सांगितल्यानंतर ज्या वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज एक वेगळं हे असतं की ते मग कराव्या लागणार त्या गोष्टी, अर्थात ही जबरदस्ती नसते, पण म्हटलं ते सांगितल्यानंतरच्या कुठल्या गोष्टी येणार त्याचा तू विचार केला आहेस का? बट ही वॉज व्हेरी शुअर, आय डिंट इवन नो की ती प्रोसेस त्याची कशी घडली ज्याच्यात तो एवढा शुअर झाला. आणि मग आम्ही पहिल्यांदा जे सांगितलं हे आमच्या घरी सांगितलं, म्हणजे त्याच्या पेरेंट्सला आणि माझ्या पेरेंट्सला, म्हणजे फ्रेंड्सना सुद्धा नाही, पहिले घरीच सांगितलं गेलं होतं, त्यामुळे जे काही होतं ते बाबा घरी माहीत होतं. बेसिकली ना आमच्यात म्हणजे आत्ता पण मैत्री इतकी घट्ट आहे ना, आम्ही खूप चांग म्हणजे ती तो प्रोसेस जातो, आपण भेटतो, तिची 5-6 वर्षाची जेव्हापासून आम्ही अंजली केलं, मी अंजली ही मालिका केली त्यापासून जेव्हा आमचा ग्रुप झाला, तर सगळेच खूप आम्ही एकमेकांच्या क्लोज आहोत, आणि आमच्या 7 लोकांमध्ये पण ग्रुप्स आहेत. म्हणजे तुला कळतंय, विच इज अ गुड थिंग, की
हे सात लोकांचं तर ग्रुप आहे छान, पण त्यांच्यामध्ये पण ग्रुप आहे, विच इज अ गुड थिंग. नाही, ग्रुप्स म्हणजे कसं की ज्यांचे ज्यांचे सीन्स एकत्र जास्त असायचे तसं तसं ते पडत गेलं आणि कोणाचंच कोणाला वाईट नाही. म्हणजे अच्छा ती तिघ जण बोलत बसली, ती दोघं जण बोलत बसली, ओके विथ दॅट, त्यांचा वेगळा विषय, एव्हरी वन इज ओके विथ दॅट. बिईंग ऑफ द सेम एज ग्रुप युजली असे इश्यूज होतात सेटवर, पण आमच्या इथे. आणि बेसिकली लग्नानंतर असं पण म्हणतो की वी शुड बी अ टीम, वी शुड बी अ टीम. सुरुची आणि मी जेव्हा आमची मैत्री, आम्ही जवळ आलो ॲज अ फ्रेंड्स, तेव्हापासून आमची टीम होते. म्हणजे लाईक ऑलमोस्ट फोर अँड हाफ इयर्स फ्रेंडशिप, फाय इयर्स, तेव्हापासून टीम होती आमची दोघांची. सो असं नाही की लग्नानंतर वी शुड बी टीम, वी विल बी टीम, तेव्हापासून टीम आहे. सो मैत्री खूप छान आहे. सो मी आत्ताही जेव्हा घरी असतो तेव्हा अजिबात आम्ही नवऱ्या बायकोसारखं नाही वावरत. कधी कधी होतं, विच इज व्हेरी नॅचरल, बट वी आर फ्रेंड्स. पण ना मला एक, मला खरं हा जेन्युइन प्रश्न आहे, मी आत्ता जेवढ्या पण गप्पा मारल्या किंवा मी सुरुचीला जेवढं ओळखते किंवा जेवढे इंटरव्ह्यू घेतलेत, प्लस मी जेव्हाही तिला बघते ना ती फार शांत असते. म्हणजे मी कधी तिला असं चिडचिड करताना नाही बघितलं, म्हणजे सेटवर पण नाही, किंवा तिला ती बोलताना पण फार शांतपणे बोलते. आता मी बोलताना फार बडबडते किंवा आपण फेशियल एक्सप्रेशन पण आपण वेगवेगळे करतो, पण सुरुचीचं कायम एक कॉन्स्टंट एक्सप्रेशन असतात जेव्हा ती माणसांशी बोलते. ही खरंच अशी आहे. ती तिची लाईफ खूप प्रायव्हेट ठेवते, मी तुला तेच सांगतोय. ओके. मी स्वतःची लाईफ खूप प्रायव्हेट ठेवतो. जर प्रायव्हेट ठेवली नसती तर हे जे काही लग्न वगैरे झालंय तरी आधीच कळलं असतं. आणि आम्हाला आमची लाईफ प्रायव्हेट ठेवायला आवडतं. माझी लाईफ आहे, मी बघेन. तिची लाईफ आहे, ती बघेल. आमची दोघांची लाईफ आहे, आम्ही बघू. आणि वी लव्ह टू कीप आवर लाईफ प्रायव्हेट. आम्हाला बाहेर, हां, सी बेसिकली आय विल टेल यू की नोबडी इज हिअर टू प्लीज द वर्ल्ड. एक्झॅक्टली. ओके. मला फक्त किंवा हिला कोणाला प्लीज करायचं आहे? घरच्यांना. मला. दॅट्स इट. दॅट शी इज डुईंग, आय एम डुईंग. सो बेसिकली आय थिंक इफ तू तू जर असं सांगते की ती कशी आहे किंवा ती खूप जास्त हे नाही करत, तर ती तो तिचा स्वभाव आहे. शी कीप्स हर लाईफ प्रायव्हेट अँड विच इज अ गुड थिंग. करेक्ट. घरी पण ती तेवढीच प्रायव्हेट अजिबात नाही आहे. आणि म्हणूनच, कारण इन अँड आउट ना, आम्हाला इन त्या चार त्या चौकटीतनं काय होतं ना, इन अँड आउट आम्हाला आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो. इन अँड आउट म्हणजे प्रॉपर इन अँड आउट, व्यवस्थित ओळखतो. बाकी कोणी नाही ओळखत आम्हाला. खरंच नाही ओळखणार. मे बी तुम्हाला असं वाटेल की असं का, तर इट्स आर चॉईस. करेक्ट. इट्स आर लाईफ. हां, मी सुरुची समोर मला जे सांगायचं ते मी सांगू शकतो, रागू शकतो, प्रेमाने बोलू शकतो, नाही बोलणार, काहीच नाही बोलणार आहे, हे सगळं तिला कळेल तर दॅट्स ओके. बट जगाला सांगायची नाही गरज. आणि असं हे बघ, मी तुला सांगू का, खूप प्रामाणिकपणे, कोणीही 24/7 असं कोणीच नाही. म्हणजे हां, एखाद्यामध्ये पेशन्स जास्त कमी असे असू शकतात, तसे माझ्यात खूप आहेत, दॅट इज द फॅक्ट. पण येस, माझी पण चिडचिड होते. म्हणजे काही गोष्टी जर आता मी खूप, मला ना थोडा ओसीडीचा प्रॉब्लेम आहे. ओके. माझा ना, तर जर ते तसं नाही, मला ऐकायचंय पियुष कडून नंतर तो ज्या पद्धतीने हसला, नाही त्याच्यावर, त्याच्यापर्यंत मी ते नाही जात. कारण माझं काय होतं माहितीये, की मी त्यामुळे माझा प्रॉब्लेम असा होतो की मी कोणाला सांगू शकत नाही की हे तू कर, कारण हे मला माहितीये की तेही मला माझ्या पद्धतीने लागणार. ओके. सो अल्टिमेटली आय टेक इट ऑन माय सेल्फ बिकॉज आय लाईक टू डू इट. आणि थोडं पण असं तसं नसेल तर माझी एकटीत पण चिडचिड होऊ शकते की नाही असं नकोय मला. She loves to keep our house clean. Clean okay. Like damn clean. म्हणजे आपण म्हणतो ना होममेकर. मी होम, मी ऑर्गनाईज नाही आहे तेवढं. म्हणजे मी मे बी ऑर्गनाईज त्या बाबतीत असेन जे, म्हणजे आता फिल्म झाल्या किंवा बुक्स झाल्या त्या बाबतीत नाही बाबा हे इथे पाहिजे, इथे पाहिजे, ठीक आहे. बाकी आय एम नॉट ऑर्गनाईज. शी इज ओव्हर ऑर्गनाईज यार. म्हणजे मला की हे ही पाकळी इथून इथे गेली तर काय फरक पडतोय, नाही इथून इथेच पाहिजे, इथे परत पाहिजे. अरे एवढा डिस्टन्स बघ ना, एवढंच आहे, जास्त काही नाही आहे. नाही, पण शी इज व्हेरी वेल ऑर्गनाइज. त्यामुळे ना घरी जेव्हा मी शूट करून येतो किंवा ही शूट करून येतो ना, आम्हाला खूप छान वाटतं. अँड द क्रेडिट गोज टू हर. नाही, पण आय थिंक हा पण इतकी वर्ष आता तोही मुंबईत येऊन राहिले, पण मला कधीच असं नाही वाटलं की तो असा खूप डिसऑर्गनाइज्ड आहे. कारण मला आठवतंय की
अंजलीच्या वेळेला एकदा त्यांनी त्याच्या घरी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं दिवाळी पार्टी विल नॉट बिलीव्ह. आम्ही आलो आणि त्याच्या घराच्या समोर अशा पायऱ्या त्या मुलांनी पायऱ्यांपासून सगळीकडे दिवे ठेवले होते छान रांगोळी काढली होती आणि घरात गेल्यानंतर त्यांनी असं सगळीकडे छान सजवलं होतं आणि एव्हरी वन वॉज इम्प्रेस्ड. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही दोन मुली आणि भक्ती सो आमच्या दोघींचं असं झालं म्हणजे आजही भक्ती म्हणते की पियुष ती पार्टी मी नाहीच विसरू शकत म्हणजे तुझ्या घरची पार्टी म्हणजे तू कमाल काहीतरी करणार कारण त्याला ती आवड आहे बेसिकली त्यालाही खूप आवड आहे. सुद्धा असं मी त्याला कधी असा असता व्यस्त राहतोय तो असं मी कधी बघितलं नाही तो छान राहतो असं म्हणतोय आता खरं तर पण ही ऑल्सो लिव्ह व्हेरी ऑर्गनाइज्ड काइंड ऑफ. अगदीच आणि आम्ही खूप गप्पा मारल्या फिशला इतकं ताटकळत कोणीच ठेवत नाही सो प्लीज खाऊया आपण आधी. दिस इज व्हेरी गुड आणि खूप छान आहे करी इज व्हेरी नाईस व्हेरी नाईस. नाही मला हे आवडलं म्हणजे तू जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं की तुला फिश आवडते म्हटलं हे एकदा ट्राय कर. फिश खायला तिला कुठे घेऊन जाते खरंच खरंच आणि करी तर मी पिऊ शकते अजून नुसती मला इतकी आवडते करी. अरे तेच मी आत्ता ते म्हणाल आम्ही तिथे गेलो होतो गोवाला तर मी काहीतरी ना लाईक आय एम फुडी आणि मला ना वेगवेगळ्या ठिकाणी ना असं जाऊन खायला आवडतं मग तिथे जे असेल ते सगळं मागवायचं मग मी ये बी खाऊंगा ये बी खाऊ कारण सारखं येणार नाही आम्ही तिथे होतो फिश करी राईस खाते म्हटलं की अरे हे पण आहे ते पण आहे ते खा नाही नाही फिश करी राईस मला फिश करी राईस हो सेम बोलली ती मला पण ही किती छान जेवण बनवते खूप छान खूप छान म्हणजे आधी जेवणाची मावशी यायची जेव्हा तेव्हा ती बनवायचीच ऑफकोर्स त्यानंतर हिने स्वतःहूनच इनिशिएट घेतला की मी बनवते वगैरे ओके आय डोंट माइंड तुला जर इच्छा आहे तर तू बनव माझ्यासाठी. मला आठवतं बीटची भाजी खूप छान बनव नाही बीटरूटची भाजी अशी भाजी हा एक्झॅक्टली मी पण नव्हती ऐकली बीटरूट पालक पनीर खूप छान बनवते अजून काय कुठलं मी ते सांगितलं होतं मला आठवत बीटरूट तर फिक्स आहे म्हणजे असं मी बीटरूटची भाजी इमॅजिन करू शकतो सलाड ऐकले बीटरूटचं नाही नाही ती भाजी बनवते प्रॉपर बीटरूटची भाजी तू कधी सेटवर येशील तर मला नक्की फोन कर मी हिला सांगेन बीटरूटची भाजी आज डब्यात दे त्यात काय टाकते फक्त बीटरूट फक्त बीट ओके म्हणजे आपण नॉर्मल कांदा जास्त ओके हां हां तसं वाल पण सिंपल त्याच्यात काहीच नाही फक्त शेंगदाण्याचं पीठ म्हणते ओके सो नुसती पण हां मलाही कळलं पण ते ठीक आहे तो काय बनवतो तो सगळं बनवतो अगं तू खूप काळ बॅचलर एकटा राहिला त्यामुळे त्याला म्हणजे मी तुला सांगू का तू काहीही बनवू शकतो असं काही नाही की तू पोळ्या सुद्धा बनवतो बेसिकली पोळ्यांसाठी आता ती प्रॅक्टिस लागतो हो 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 तो बनवतो छान नाही लग्नानंतर मला आठवत आहे पहिल्या दुसऱ्या दिवशी माझ्या आईने फोन केला मी म्हटलं की हां पण एक टिपिकल प्रश्न असतात तसे तिचे झाला का चहा वगैरे म्हणलं हो पियुषनी बनवून आणला हो म्हणजे तिच्यासाठी असं हो सो दॅट इज व्हेरी रेग्युलर की तो जर आता घरी येतो तो बनवतो चहा म्हणजे बऱ्याच जण असं होतं की मी चहा लवर आहे कम्प्लिटली सकाळी आणि संध्याकाळी मला ते चारचा एक चहा मला हवा असतो तर ते त्याला माहिती आहे सो असं कधी झालं की सकाळी चारचा चहा नाही नाही सकाळचा चहा आणि संध्याकाळी चारचा चहा नाही 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 सकाळी सकाळचा चहा आणि संध्याकाळी चारचा चहा असं नाही सकाळचा चहा दोन तासानंतर चहा दुपारचा चहा चारचा चहा सहाचा चहा ओके ओके कारण मी पिऊ देत नाही खूप पिऊ देत नाही मी तिला पण तिला तू चहा देशील ही आणि भक्ती इवन अर्चना पण यार लाईक म्हणजे काय जेव्हाही चहा अरे काय सतत चहा म्हणजे किती चहा म्हणजे एवढं नाही म्हणजे इच्छा असते पण संध्याकाळी त्याला माझा टायमिंग माहित असतो त्यावेळेला तो करून ठेवेल चहा जर मी कामात असेल तर मला सांगितलं की चहा आणलाय वगैरे असं ते छान करतो तो सगळं ॲब्सोल्युटली. पण अगदीच मी जो पहिला प्रश्न विचारला की लग्नाचे जेव्हा तुम्ही आत्ता किंवा लग्नानंतर दोन तीन दिवस तुम्ही जे फुटेज टाकत होता व्हिडिओ किंवा जे फोटोज आहेत
कुठेच मला ना दिखावा असतो ना खूपच थांबझाम केलाय असं नाही, फार सोबर आणि फार सिम्पल काय म्हणतात लग्न आहे ना, सो लग्न केलं. तर ही आयडिया कोणाची होती म्हणजे आत्ता गप्पांवरून वाटतं की दोघांची असेल तुझी? As I said, it was a teamwork, but captain ही होती. So she started की आपण असं असं या पद्धतीनं करूया. तर माझी थोडी इच्छा होती तशी की जे जे आपले ना जे खूप 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 लाडके आणि खूप जवळचे ज्यांना आपण ओळखतो, ज्यांना आपण माहिती आहे इन अँड आउट छान जवळचे एक फॅमिली आणि मोजून मित्र त्यांना बोलू आणि छोट्या प्रमाणात करू. इच्छा आहे विधी करायची. मी तुला फ्रँकली सांगतो म्हणजे आय वॉज ओके फॉर एनिथिंग. आय वॉज ओके फॉर रजिस्टर थिंग, आय वॉज ओके फॉर विधी थिंग, बट तिची इच्छा होती विच इज व्हेरी नॅचरल. आणि तेव्हा जे प्रोसेसमध्ये सुरू झालं ना तेव्हा मला पण छान वाटायला लागलं की हां हे करूया छान. बट वी ऑलवेज वॉन्टेड टू कीप इट सिम्पल आणि ऑलवेज वॉन्टेड टू कीप इट प्रायव्हेट. सो बाकी सगळा इनिशिएट यू वोंट बिलीव हिने घेतला आहे. म्हणलं नाही दुल्हन काम भी कर रही है, शादी भी कर रही है, सब कर रही है. किती मस्त. पण जेव्हा आपण पब्लिक फिगर असतो तेव्हा हे लपवणं फार डिफिकल्ट आहे, फार जास्त. म्हणजे आम्हाला थांगपत्ताही लागणार नाही, एकही कोणाची स्टोरी पण नाही. किंवा तुम्ही स्ट्रिक्टली वॉर्न केलेलं की स्टोरी नाही टाकायची. खरं सांगू आय थिंक द क्रेडिट गोज टू आमच्या सगळ्या जवळच्या माणसांना, कारण आमची जवळची सिलेक्टिव्ह माणसं आहे. कारण तोही खूप सोशल नाही, खूप सोशल नाहीच येत. आमचे असे ना बोटावर मोजण्या इतके फ्रेंड्स आहेत ॲक्च्युली. पण आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य कळलं आणि त्यामुळे वेगळं काहीतरी तुम्ही असं काही टाकू नका. कारण त्यांना हेच माहीत होतं की कोणालाच माहिती नाही आहे. सो ज्यांना ज्यांना माहित आणि त्या प्रत्येकाला माहिती की कोणाला कोणाकोणाला माहिती आहे. ओके ठेवलेलं नव्हतं. हिला जर माहिती तर हिला माहिती की त्याच्या बाजूच्या कोणाकोणाला माहिती आहे. हे वेगळं सांगण्याची काहीही गरज लागली नाही. त्यामुळे हे आपण म्हणतो ना खरं तर इतकं कमाल होतं की आमची लोक लिटरली इतकी कोर आहेत की कुठूनही कुठल्या म्हणजे या कानाचं त्या कानाला लिटरली. अगदीच. म्हणजे जेव्हा असं लग्न करतात जी ऍक्ट्रेस असतात किंवा ऍक्टर असतात, ऍटलिस्ट बाकीच्या स्टोरी मध्ये तरी कळतं किंवा स्टोरी टाकतात किंवा एक हायलाईट टाकतात किंवा जे काही. हे तर मला असं वाटलं की अगदी जी आपली माणसं असतात ना की कोर टीम आहे माझी, टीम वर्क आपण जे मगाचपासून बोलतो जी कोर टीम आहे ती फार स्ट्रॉंग होती. ऑफकोर्स त्यात दोघांची फॅमिली एक्झॅक्टली आमचे जवळ जे तू लग्नात बघितले ज्या तुम्ही फोटोज मध्ये तुम्हाला जर माहित असेल तर ते जे फार 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 जवळचे मित्र आणि फॅमिली ती आमची जी कोर टीम होती त्यांना माहीत होतं की हे एकमेकांना माहिती आहे पण कोणाला सांगायचं नाही आहे, कसं नाही सांगायचं. आणि त्यांनी कॉन्फिडन्स तो दिला की डोंट वरी एट ऑल, व्हेरी गुड तुम्ही नाही सांगत आहे, कीप इट प्रायव्हेट, हा तुमचा डिसिजन आहे, सर्वस्व छान असू द्या, वी आर विथ यू. आणि बेसिकली म्हणजे मला आठवतं लग्नानंतर आमचं पहिलं एकमेकांची कॉन्व्हर्सेशनमध्ये होतं की वाव आपण ॲज अ टीम आपलं पहिला इव्हेंट होता हा जो आपण खूप छान सगळा झाला सक्सेसफुल झाला. आणि बेसिकली आमच्या दोघांचंही एकच मत होतं की आम्हाला तो त्या लग्नाच्या प्रत्येक विधीला तिथे मेंटली प्रेझेंट असायचं. जे बऱ्याच लग्नांमध्ये होतं की खूप तामझाम केल्यामुळे तुम्ही ज्यासाठी ते केलं तिथे तुम्ही प्रेझेंटच नसता, कारण तुम्हाला खूप टेन्शन असतात इतर गोष्टींचे, मग सगळं कसं करायचं काय करायचं. पण येस ऑफकोर्स आय वुड लव्ह टू मेन्शन दिस वन थिंग की आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो. कारण मी एका शूटसाठी देवगडला होते, हा इथे शूट करत होता. मला आठवत आहे की यांनी मला सांगितलं होतं की सगळं तू करतेस, मी आहे, तुला काही हवं आहे तुम्हाला विचार किंवा काही. आणि अल्टिमेटली सिलेक्शन मीच करणार आहे, आमच्या बाजूचं मीच करत होते. त्यामुळे तो फक्त होता म्हणजे मी आहे असं मला सपोर्ट होता त्याचा. तर काय करायचं काय करायचं कॉल श्रेया. आणि श्रेयाला मी सांगितलं, श्रेया की अगं असं असं आहे, सो हे बघायचं आहे ते बघायचं. शी लाईक ओके ओके वी विल टेक केअर, डोंट वरी. आणि शी वॉज व्हेरी एक्सायटेड की आपण करू सगळं. म्हटलं ओके ठीक आहे. मग मी त्याला फक्त अपडेट केलं, म्हणजे असं असं आमचं बोलणं झालं, आम्ही बघतो. ओके ओके ठीक आहे. त्याच्यानंतर शी कॉल मी
द नेक्स्ट डे इटसेल्फ आणि ती मला म्हणाली की तिने मला निधीचा नंबर दिला. निधी जी विचित्र मीडिया हँडल आहे ती हँडल करते आणि तिचा कॉन्टॅक्ट दिल्यानंतर आय गेस बऱ्याच गोष्टी सॉर्ट झाल्या आणि तिने सगळं केलं. म्हणजे आता मला फक्त हे करायचं. सो मी अप्रुव्हल मी करत होते किंवा गोष्टी मी करत होते कारण त्याच्या बाजूचं मी बघत होते, माझ्या घरचं मी बघत होते, माझं मी बघत होते. त्यामुळे लग्नाच्या दिवसापर्यंत चालूच होतं सगळं, पण तिच्यामुळे खूप गोष्टी मॅनेज झाल्या बेसिकली. फॉर एक्झाम्पल एक टीम आहे तर कोच किंवा मॅनेजर इन कॅप्टन एक स्ट्रॅटेजी डिसाईड करतात की बाबा पहिले 10 ओव्हर तुम्ही हा अप्रोच ठेवा, तुम्हाला मारायचं आहे, यू शूड स्कोर 60 and 90. मग खालचे येतील ते देईल स्टडी द इनिंग्स. मग ह्यांनी असं कायचं की स्ट्रॅटेजी असते, ॲक्च्युली स्ट्रॅटेजी होती. श्रेया असं म्हणते की ओके वी विल मॅनेज द थिंग्स. त्यात भक्ती होती, अर्चना होती, माझे जवळचे मित्र, खूप जवळचे मित्र कॉलेजचे, अमित म्हणून जो आत्ता डिरेक्टर पण आहे, ही वॉज हँडलिंग मी मेंटली. एक मित्र म्हणून तो मला इन्स्पायर करत होता की काही झालं, वॉट एव्हर हॅपन्स, बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग. त्याला माहिती की आय एम व्हेरी स्ट्रॉंग हार्टेड, त्याला माहिती आय एम व्हेरी स्ट्रॉंग हार्टेड, बट तरी एक देत होता तो इन्स्पिरेशन, बिकॉज त्याला सगळी सिच्युएशन माहिती होती. बट स्टील ही वॉज विथ मी. ते एक टीमवर्क होतं. माझी फॅमिली, आई, बाबा, आत्या, वी आर देअर विथ यू, वी आर देअर विथ यू, अजिबात तू काळजी करू नको, वी आर देअर विथ यू. आणि नॉट जस्ट विथ यू, विथ बोथ ऑफ यू. भक्ती अर्चना म्हण किंवा श्रेया म्हण, श्रेया पण फोन करत होती मला, दादू जस्ट फॉरगेट इट, यू आर द बेस्ट, तुझी माणसं आहेत. शी वॉज टेलिंग मी आपली माणसं आहेत, तुझी माणसं आहेत. कारण या सिच्युएशनमध्ये सगळ्यात जास्त भीती माझ्या मनात होती, एन्झायटी होत होती मला. पण मला हे माहिती होतं की यार मी खूप स्ट्रॉंग राहिलो आहे. मला ना एक खूप विचार करायचो की यार काय कसं काय होणार नाही होणार, एन्झायटी होते. मग नंतर एका पॉईंटला ना सगळ्यांनी सांगितलं, सुरुची हेल्प मी अ लॉट की अरे सोड ना, मज्जा करूया पण, मज्जा करायची असते, वी आर हॅपी, फॉरगेट एव्हरीथिंग. एक ना डॉक्टर सॉइस, हॅव यू हर्ड अबाउट डॉक्टर सॉइस? एक डॉक्टर सॉइस म्हणून ऑथर आहे, कार्टुनिस्ट आहे. त्यांनी एक खूप छान सांगितलं की those who mind don't matter and those who matter don't mind. You know, so मी ज्यांना इन अँड आउट ओळखतो, जे मला इन अँड आउट ओळखतात, ज्यांना मी माहिती आहे ते खुश आहेत. एक्झॅक्टली. हो, ज्यांना मी माहितीच नाही आहे ते काय करतायत, मला काही घेणं देणं नाही आहे. सिम्पल, ॲज सिम्पल ॲज दॅट. हे तर असतंच ना की खूप जितकी लोक आहेत तेवढी मतं अशी. हो हो, अगदीच. आणि प्रत्येकाची मतं ही प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट असतात. सो वाय डू यू इवन वॉन्ट टू गो अँड चेंज एनीबडीज वॉट एव्हर एनी वन थिंग्स? इट्स ओके इफ यू फील सो, नो प्रॉब्लेम. त्याचं वाईट वाटून घेण्याचंही काही कारण नाही, बिकॉज आय एम व्हेरी सॉर्टेड. माझा हा मुद्दा आहे की लाईफमध्ये जर ही गोष्ट मला करायची आहे तर ती गोष्ट मला करायची. त्याच्यात माझ्याही 10 लोकांची मतं कदाचित वेगळी असू शकतात, बट नो प्रॉब्लेम. त्याचं मी वाईट वाटून घेऊन काय करू? मी त्यांना समजावू शकते, जे रिचेबल आहेत त्यांना मी सांगू शकते. त्याच्या पलीकडे जाऊन माझं डिसिजन घेतल्यानंतर जेव्हा इव्हेंच्युअली त्या गोष्टी छान करतात तेव्हा त्यांना ते कळणार आहे, त्यांना ते दिसणार आहे. सो तिथे विषय संपतो. आणि ना माझी माणसं खुश आहेत आणि अबव ऑल आम्ही खुश आहोत, आम्ही दोघं, अगदीच. बाकी मला काहीही घेणं देणं नाही आहे. हां, हिला जर इफ आय एम हर्टिंग हर और शी इज हर्टिंग मी, इट्स अ कन्सर्न, मी काळजी घेईन. बाकी मला मी काय करू यार. ॲज अ सेड, आय एम नॉट हिअर टू प्लीज द वर्ल्ड. तुम्ही माझ्या म्हणजे तू जर म्हणालीस की पियुष हे चिकन मस्त आहे ना, मी म्हणाल की अगं चिकन नाही आहे, फिश आहे. त्यात सुरुची म्हणाली जाऊ दे ना, तिला ते चिकन वाटतंय तर चिकन आहे, ओके जाऊ दे, आय एम हॅव्हिंग अ फिश अँड इट्स टेस्टिंग लाईक अ फिश, सो इट्स अ फिश फॉर मी. त्यासाठी चिकन असेल तर चिकन आहे, नो प्रॉब्लेम. मला सगळ्यात जास्त प्राऊड, प्राऊड फार मोठा शब्द आहे, पण मला सगळ्यात जास्त बरं कधी वाटलं सांगू,
खूप जेन्युइनली सांगते की तुम्ही कमेंट सेक्शन ऑफ नाही केलं. का करायचं? मी जेव्हा काल तुला फोन केला मला जेन्युइनली सांगावं असं वाटलं की खरंच तुम्ही स्ट्रॉंग हेडेड आहात. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे, नॉर्मल फोटोवर पण जेव्हा कमेंट्स येतात ना लोक लगेच कमेंट सेक्शन ऑफ करतात. मे बी ते मेंटल पीससाठी असू दे किंवा मे बी ते त्यांच्या लाईफ बेटर बनवण्यासाठी असू दे, पण मला इतकं मला खरं छान वाटलं. मी त्या कमेंट्सकडे नाही बघितलं, मला इतकं छान वाटलं की तुम्ही कमेंट सेक्शन ऑफ नाही केलं. जेव्हा तुम्ही ऑफ करता ना तेव्हा तुम्ही दाखवून देता की हा मला फरक पडला म्हणून मी ऑफ केले. नाही, बऱ्याचदा काय होतं माहिती आहे की काही जणांना शेअर, जसं आता आम्ही विचार केला की आम्ही आज प्रायव्हेटली आमचं पर्सनल लाईफ आम्ही प्रायव्हेट ठेवली, पण आज आम्ही आमचं प्रोफेशनल लाईफ असं आहे की जिकडे आमचे वेल विशर्स आहेत त्यांच्यापर्यंत एखादी न्यूज रिस्पेक्टफुली जाणं हा आमचा कन्सर्न होता. की तिकडे एक आपले नुसते फोटोज येत आहेत मग लोक चर्चा करतात, हे सगळं आम्हाला. सो लग्नाचा फोटो रिस्पेक्टफुली लोकांच्या समोर जावा किंवा तो आमच्याकडून यावा, आम्ही द्यावा, म्हणजे कोणीतरी तो एक करेक्ट करतोय आणि मग लोकांना कळतंय हे आम्हाला नको होतं. कारण वेलविशर्स आहेत, खूप वेलविशर्स आहेत ज्यांनी आजपर्यंत आमच्या कामावर प्रेम केलं आहे, आम्ही कुठलेही प्रोजेक्ट्स केले तर त्याला भरभरून आशीर्वाद दिला. सो आम्हाला याच्यासाठी पण अफकोर्स आशीर्वाद दिला होता. सो आम्ही म्हणून तो फोटो आमच्याकडून पोस्ट केला आणि मला खूप लोकांनी सांगितलं होतं की कॉमेंट सेक्शन ऑफ करावं. तर माझं असं झालं की नाही, कारण वेल विशर्सचे कॉमेंट्स मला वाचायचे. करेक्ट, येस. त्यांना ज्यांना ज्यांना जेन्युइनली रिप्लाय करायचं, म्हणजे जे खूप लोकांनी जेन्युइनली पर्सनल पण केलं, हे पण केलं, आपल्या इंडस्ट्रीचे किती आहेत सगळे ज्यांनी फार जेन्युइनली रिप्लाय केला, ज्यांनी जेन्युइनली पर्सनल मेसेज केला, ज्यांनी जेन्युइनली फोन केला, घरचे आहेत काही ज्यांनी जेन्युइनली फोन केला, मेसेज केला. सो सी, इंडस्ट्रीमध्ये काम करता करता रोज सगळ्यांना मी भेटत नाही, ते पण आम्हाला रोज नाही भेटत, पण त्यांना मनापासून कुठेतरी वाटलं की नाही हे छान आहेत. मला 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 आय विल मेन्शन, म्हणजे फुलवाताई, शी वॉज व्हेरी हॅपी. तिचा पर्सनल मेसेज येतो, चल ना कमेंट सेक्शनमध्ये तर आपण सगळ्यांना दिसतो, पर्सनल की व्हेरी हॅपी, सो स्वीट, मेनी ऑफ देम. हे मला नाव लक्षात आलं म्हणून, बट त्यांनी जेन्युइनली प्रेम दाखवलं. म्हणजे ना मी तेच म्हणतोय की सर्टिफिकेट नको आहे कोणाचं. म्हणजे मी पर्सनली पण म्हणतोय, म्हणजे जेव्हा आमचं लग्न नव्हतं झालं तेव्हाही मला मी कसा आहे, मी कसं जगतो, यासाठी मला कोणाचंही सर्टिफिकेट नको आहे. मी कसं जगतो मी जगेन, इट्स माय लाईफ, आय विल लिव्ह द लाईफ माय वे, शी विल लिव्ह द लाईफ हर वे. लग्न झाल्यानंतर पण वी आर नॉट आन्सरेबल टू एनीबडी, वी आर आन्सरेबल टू इच अदर. आणि आम्हाला कोणाचंही सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवायचं नाही आहे, आम्हाला त्या सर्टिफिकेटचं काही घेणं देणंच नाही आहे, कन्सर्नच नाही आहे. आणि बेसिकली काय होतं ना अंकिता, तू माझ्याबद्दल काही बोलते ती तुझी मेंटॅलिटी दाखवते. सॉरी टू से, नॉट डिरेक्टली, बट फॉर एक्झाम्पल सुरुची मला काही बोलते किंवा कोणीतरी एक बोलते, ती त्यांची मेंटॅलिटी असते. त्रास का करून घे, मी का त्रास करून. मला ना ॲक्च्युली सुरजीतबद्दल सांगितलं, मला हसू पण नाही आहे, राग पण नाही आहे, आय फील पिटी. वाईट वाटतं, वाईट नाही, आय फील, हा म्हणजे त्यांचंच वाईट वाटत, देव भलं करू, की वेळ आहे त्यांची. कारण मला असं होतं की आता जी लोक कॉमेंट सेक्शन ऑफ पण करतात ती कदाचित ना ह्या गोष्टीमुळे करतात की आम्हाला हे सांगायचं पण आहे, पण असं निगेटिव्हिटी तुम्ही ट्रोल नका करू. पण हे आत्ता सोशल मीडिया इज जस्ट अ क्लिक अवे. हो, एक म्हणजे लोकांना असं होतं की आत्ता आम्ही काहीही बोलू शकतो. मी त्याला इतकी उदाहरणं दिली, म्हटलं अरे काही, म्हणजे नुसता एक फोटो पोस्ट केला तरी त्याच्यावरूनही कुठून ते लोक निगेटिव्ह गोष्ट शोधून काढतील आपण नाही सांगू शकत. तुला एक सांगतो, जर उद्या उठून झुकं बघणी इन्स्टा पेड केलं की एक पोस्टसाठी 50 रुपये, मला बघायचंय कोण कमेंट करत आणि कोण पोस्ट करत. एक पोस्ट एक कमेंट साठी 1 रुपया जरी ठेवला ना बघायचंय मला, तरी नाही करणार कोणी कमेंट. आता फ्री आहे म्हणून कदाचित, म्हणजे हे सगळे जे, म्हणजे तेच म्हणणं आहे, व्हॅल्यू फॉर मनी आणि फ्री आहे. सो जे फुकट आहे ना, फुकटे आणि फुकट, तर फुकटमध्ये जे काही होतं ना कर, पेड कर. करेक्ट आहे, करेक्ट आहे. नाही मला आपली सगळी माणसं, जी फॅमिली, तुझे फ्रेंड्स, माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स, आपले फ्रेंड्स,
त्या ठिकाणी जिकडे आपलं लग्न झालं ती सगळी जण होती. माझ्या आई वडिलांनी कुठलाही प्रश्न नाही विचारला, त्याच्या आई वडिलांनी कुठलाही प्रश्न नाही विचारला, सगळे म्हणजे सगळे सपोर्ट लागले. म्हणजे कोणती नेगेटिव्हिटी नव्हती, ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे तू तू तूच आता म्हणतेस, तू फोटोज बघ. मी त्याला काल म्हटलं, तू एक आमचा स्लोमो व्हिडिओ टाकला, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी बोलतीये काहीतरी बोलतीये, मी खुश आहे. मला तिकडे पण खूप लोकांनी सांगितलं की तू एन्जॉय केलंस खूप. म्हटलं ऑफकोर्स, मी ज्या गोष्टीसाठी एक्झॅक्टली एवढं सगळं आज आजचं जमवून घडवून आणलंय. म्हटलं जर ती मोमेंट मी एन्जॉय नाही केली तर मला आयुष्यभराचं गिल्ट राहील. सो मी एकटीच, म्हणजे माझे जितके फोटोज आहेत मी अशीच आहे कम्प्लिटली, मी तशीच आहे प्रत्येक फोटोमध्ये. म्हणजे माझी अशी नॉर्मल स्माईल, एक फोटोसाठी स्माईल देतात ती कुठेही नाही. मी आपली सगळं एन्जॉय करते, सगळं करते, सगळ्यांना विचार, मी लोकांना बोलवते, हॅलो तुम्ही येताय ना, ज्यांना ज्यांना मी सगळं चाललं. म्हणजे ते हिचं सांग ना, माझी एक मैत्रीण आहे, मी हिंदी सिरियल गेली होती जिथे ती माझी आई झाली होती, पल्लवी प्रधान, ती ऑफकोर्स माहिती आहे सगळ्यांना. सो तिला माहिती आहे पण तिची विसरण्याची प्रचंड सवय. आमचं पुण्यात लग्न झालं, तिची मी लग्नासाठी तयार होत, माझ्या आजूबाजूच्या सगळ्या माणसं साधारण विसरते. सो माझं लग्न म्हणजे 6 तारीख आणि मी बसले, मी सकाळी दुपारी आमचा 12:25 मुहूर्त, तर मी सकाळपासून एक रेडी होते मस्त. मी 7:15 मी रेडी झाले, कारण विधी पहिले करणार होतो. मी रेडी झाले आणि मला काय वाटलं माहिती नाही, कारण बाकी सगळे हॉलवर होते, ती यायची होती मुंबईला. तर मी फोन केला तिला, म्हटलं हॅलो, तर ती झोपेत होती. म्हटलं पल्लवी ताई कुठेस तू? मला म्हणाली म्हणजे काय झालं? म्हटलं काय झालं म्हणजे माझं लग्न आहे आज. अगं मी विसरले कशी काय, सिरियसली आय स्वेअर. बरं आम्ही टचमध्ये आहोतच या सगळ्या प्रोसेसमध्ये. तिने मला साडी घेऊन दिली लग्नाची, कारण तिला ती घ्यायची होती. हे सगळं झालं फक्त लग्नाच्या पहिल्या 4 दिवस मी टचमध्ये नव्हते, कारण ग्रहमग आणि ते पाहुणे सगळे असं सगळं होतं. मला म्हणाली काय सांगते? म्हटलं काय सांगते आणि ये. सो ती लिटरली उठली, निघाली आणि ती पोहोचली मंगलाष्टकाच्या आधी. ती होती तिकडे आणि ती येऊन ते तीच स्टोरी मला सांगत होती, अरे यार मला खूप गिल्ट आलं असतं, मी आले नसते तर. सो हे सगळं करत होतं त्या वेळेला. बट आय वॉज सो हॅपी ब्राईड, हॅपी ब्राईड, हॅपीएस्ट. म्हणजे तिकडे जितकी जण, म्हणजे मेकअप ची जी टीम होती, हेअर ची टीम होती, सगळे जण मला तेच म्हणाले हॅपी ब्राईड. म्हणजे तिथे सगळे जे जे कोणी होतं, म्हणजे रिलेटिव आणि जे काही जवळचे मित्रमैत्रिणी होते ते पण खूप खुश होते. ते तू जसं म्हणाली काही अजिबात नेगेटिव्हिटीचं एंड पण नव्हतं तिथे, ते इतके इन्वॉल्व्ह होऊन आम्हाला सपोर्ट करत होते. बेसिकली माझ्या आणि माझ्या म्हणजे तो तर बिझी होताच, पण श्रेयाने तुला म्हटलं तसं निधीच्या रूपात सगळ्या गोष्टी झाल्या. माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे रुजुता, जिने मला हँड पेंटेड, शी इज अ कमर्शियल आर्टिस्ट, तिने आमची पत्रिका हँड पेंटेड बनवली. सो ती आता मी लिटरली ती आणि मुंडावळे असं एक, तिने मला खूप छान आयडिया दिली की फ्रेम करून ठेव, कारण मुंडावळ्या म्हणून किंवा पत्रिका म्हणून पुन्हा कधी असते आपल्याकडे पण ती बघितली जात नाही. सो ती छान छोटीशी एक फ्रेम कर त्याच्यासाठी आणि ठेवती, खूप सुंदर तिने बनवली. सो ती ते करत होती, मग भक्तीने मला खूप मदत केली, अर्चनाने खूप मदत केली. सो या सगळ्या जणी कॉन्स्टंटली या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्याबरोबर होत्या, त्यामुळे ते सगळं छान असं जुळून आलं होतं. आणि गप्पा मला असं वाटतं मी त्यांना खूप त्रास देते, मी सारखेच गप्पा मारते आणि मी तर खातोय. मला पियुषचं आवडलं, पियुष खातोय आणि हा सो मस्त जेवण झालंय. जेवण कसं वाटलं? तृप्त झालंय, खूप छान, खूपच कमाल अगदीच. आणि पण जेव्हाही मी कोकणकट्ट्यामध्ये येते तेव्हा मी मोदक खाल्ल्याशिवाय कोणाला सोडत नाही. सो मोदक तर खाणारच आहोत, पण त्याआधी एक गेम आहे छोटासा, हाऊ वेल डू यू गाईज नो इच अदर. सो हा, सो एक प्रश्न विचारेन, दोघांनी द्या उत्तर आणि कोणाची चूक आहे बरोबर आहे हेही सांग. ओके, फेवरेट टीव्ही शो? टीव्ही शो फ्रेंड्स. ऍक्च्युली पण ह्याचं सुद्धा लहानपणी ह्याने जे शोज बघितले होते, कारण हा टेलिव्हिजन बाकी बघत नाही. ओके, फेवरेट बुक? फेवरेट बुक एक नाही सांगता येईल, रीडर. ओके, जॉन हिस्ट्री. ओके, या ऑफकोर्स एनिथिंग फ्रॉम सुधा मूर्ती.
ओके. कोणत्या एका प्रकारचे फूड तिला कुक करायला आवडतात की मला हेच कुक करायला जास्त आवडतं? हेच कुक करायला जास्त आवडतं. आय थिंक माझ्यासाठी काही तिला कुक करायला आवडत नाही ऍक्च्युअली. खरंच आणि सेम त्याला कुक करायला आवडतं. त्याला चहा तर माझ्यासाठी रोज. हां बिचारा सकाळचा चारचा सहाचा. सकाळचा सहाचा सातचा आठचा नऊचा. ओके. फेवरेट डिझर्ट कोणतं त्याचं? डिझर्ट सरेडुरा. ओके. या मला वाटलं नव्हतं येस करेल. सरेडुरा. ओके. आणि आय थिंक पुरणाची पोळी. खरं सांगायचं नवरा म्हणून जोडी एक साईन काय तिची? 25th म्हणजे काय? अरे काय कुठलाही महिना नाही. नाही म्हणजे आपल्या कॅलेंडर एक मिनिट. आपल्या नाही जोडी हो कळ मला. बरं तू सांगायची काय येतं? 25th एप्रिल इज नो आय डोंट नो यार. कॅप्रिकॉन नाही टॉरस. ओके. शू साईज काय तिची? 6. ओके. त्याची 9. ओके. ओके. सुरुचीचं एक युनिक टॅलेंट काय जे अजून आम्हाला माहिती नाही तुला कळलं? ती गाते. हे मला माहिती आहे. माहिती आहे युनिक टॅलेंट ती झोपते. अरे म्हणजे माझ्यासाठी तर युनिक टॅलेंट काय आहे कारण मला मी ना 8 तासच झोपतो. 8 ते 9 तास मॅक्सिमम. दुपारची झोप मी किती थकलो असेल तरी नाही येत मला. करेक्ट. काय माहित का नाही ती झोपू शकते थकली नसेल तरी. हे टॅलेंट आहे. मी नेहमी म्हणते निद्रा देवी मला प्रसन्न आहे कारण मी झोप म्हणजे मी रात्री 10 वाजता पण झोपलो आणि सकाळी 10 वाजता उठलो किती तास झाले? 12 तास. फ्रेश ना म्हणजे 12 तास झाली झोप झाली त्याच्यानंतर करेक्ट 12 वाजता ती झोपू शकते आणि संध्याकाळी 6 वाजता उठू शकते. हे टॅलेंट आहे माझ्यासाठी की हे मला नाही जमलं. ओके. त्याचं काय एखादं टॅलेंट आहे जे आम्हाला माहिती नाही? तो घर खूप खूप छान सजवतो. ओके. म्हणजे त्याला ती ती क्रिएटिव्हिटी त्याला कलर्स हे नाही करणार पण तो छान लावू शकतो घर. ओके. वेकेशन डेस्टिनेशन काय ड्रीम वेकेशन डेस्टिनेशन तिचं? आता बदललंय कदाचित पण आधी शिलाँग होतं. ओके. बदललं नाही ऍक्च्युली त्याचं मला नॉर्दर्न लाईट्स दिसते. ओके. हां हां हां. त्यामुळे त्याचं पर्टिक्युलर एक नाही आहे पण कुठे म्हणजे युरोपच्या इथे कुठे आसपास ऍक्च्युली नाहीच आहे सर. हां म्हणजे असं पर्टिक्युलर नाही आहे पण कुठेही बाहेर. ओके. सुरुचीची स्ट्रेंथ काय? पेशन्स. तिचा वीकनेस? पेशन्स. सेम क्वेश्चन. पियुषची स्ट्रेंथ काय? वा हे मला अख्ख्या इंटरव्ह्यू मध्ये हे वाक्य आवडलं. वीकनेस? वीकनेस वीकनेस पेट्स. खूपच जास्त म्हणजे मी तुला लिटरली सांगू मला त्याचा सगळ्यात आवडलेला हा गुण की कुठेही कुठेही जात असताना तो वॉकला चाललाय तो रस्त्यावरून कुठेही चाललाय चालत जातात तिथे त्यांनी डॉग्स बघितले ना तो लिटरली स्ट्रीटवर बसून त्यांच्याबरोबर खेळतो आणि तो खेळू शकतो कितीही वेळ म्हणजे आसपास कोणी आहे नाही आहे काय चाललंय सगळं विसरून आणि ही त्याच्यातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे मला. नॉर्मली येतात पण आय डोंट नो म्हणजे त्यांनाही कळतं काय माहिती त्यांना कळतं कुठूनही. मी आता मला आठवतं की परवाच ना मी असं फोटो काढत होते गाडीच्या होते आणि फोटो म्हणजे त्यांनी तो नंतर पोस्ट पण केला फोटो काढत असताना तेच तो स्ट्रीट डॉग म्हणजे मी कॅमेरा ऑन आहे माझा तो आला त्याच्याकडे आणि छान खेळत होते ते लोक खूप काळ त्याच्यानंतर किती मस्त. ओके. हा शेवटचा प्रश्न तुझ्या पार्टनरचं बिगेस्ट फिअर काय? बिगेस्ट फिअर मी आय थिंक शी इज फिअरलेस म्हणजे नाही आहे फिअर काही उलट माझ्यात आहे. मी थोडा
कधी कधी विचार करतो, बट शी इज फिअरलेस, शी इज डॅम फिअरलेस. सेम प्रश्न. इट्स अ फिअर, थोडस आय थिंक सोसायटी प्रेशर. ओके. बाकी आय डोंट थिंक बाकी त्याला तसं काही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकमेकांना छान ओळखता इन अँड आउट, जो पियुष मला आधीच बोललाय की इन अँड आउट. पण पियुष, सोसायटी प्रेशरमुळे कधी असं होतं की आपण प्रेम अव्यक्त राहतं की? अजिबात नाही. म्हणजे सोसायटी प्रेशर आत्ताही म्हणाली, पण आता ते इतकं नाही राहिलंय. म्हणजे आता असं एवढं नाही आहे. ते फार इनिशियल स्टेजला होतं, पण मला असं वाटलं की यार, मी जसं म्हटलं की आय एम नॉट हिअर टू प्लीज द वर्ल्ड, सो आता ते प्रेशर घेऊन मी काय करू, आमची लाईफ मस्त चालली आहे. दॅट इज मोस्ट कन्सर्न. मे बी ना, मी ना आय एम व्हेरी इमोशनल पर्सन. खूप लोकांना माहीत नाही आहे. खूप लोकांना असं वाटतं की प्रॅक्टिकल आहे, बिंदास आहे, बट मी इमोशनल पण नाही म्हणतात, आय एम ओव्हर इमोशनल. आणि दॅट्स माय वीक पॉईंट. बेसिकली सेन्सिटिव्ह. मी खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप सेन्सिटिव्ह कोणाच्याही बाबतीत. म्हणजे ह्युमन बिईंग्स आणि पेट्स, ॲनिमल्स, ह्युमन बिईंग्स, कोणाच्याही बाबतीत मी खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडतं आहे आणि ते माझ्यापर्यंत पोचलं आहे तर मला भयंकर वाईट वाटू शकतं. ती सिच्युएशन पण मॅटर करते, असं नाही आहे. पण जर सपोज आत्ता इथे कोणालाही त्रास होतो आहे, तसा काही कन्सर्न नाही आहे, कारण ते सॉर्ट आउट करतील, पण मला त्रास होतो त्याचा. काय करायचं, काय करायचं, नाही नाही असं नाही झालं पाहिजे लिटरली. आणि तो दिसताना, म्हणजे आता मी माझ्या पण जवळच्या लोकांना जितक्यांना त्याला पहिल्यांदा भेटलं, तो दिसताना असा रफ अँड टफ दिसतो, अजिबात नाही, तो भयंकर सेन्सिटिव्ह. तो सुरूची लग्न करताना आपल्याकडे एक ट्रिगर पॉइंट असतो की नाही हाच मुलगा. कारण का मुलीच्या आयुष्य कोणतं आहे, म्हणजे मुलाच्याही आयुष्याचा प्रश्न असतो, पण आपल्या समाजात एक असतं की नाही मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे एक असतं, पण एक असतं नाही पियुषच. ती कोणती क्वालिटी आहे किंवा ती कोणती सिच्युएशन होती ज्या सुरुचीने ठरवलं की नाही पियुषच? आय थिंक जेव्हा त्याची इमोशनल बाजू मला कळली ना, कळली म्हणण्यापेक्षा हे आता खूप माहिती नाही ते कसं जास्त चांगलं मी व्यक्त करू शकतो, पण एक मी भेटल्यानंतर, म्हणजे अंजली संपल्यानंतर, जेव्हा मी एक वर्षानंतर पुन्हा भेटलो किंवा मी टॉकिंग टर्म्सवर आले अंजलीपासूनच राहिले, मला हे माहीत होतं की हा खूप चांगला ह्युमन बिईंग आहे, इज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग. आणि जेव्हा मी परत टॉकिंग टर्म्समध्ये आलो, तेव्हा हळूहळू हळूहळू जे त्याच्या बोलण्यातून ज्या ज्या गोष्टी मला कळत गेल्या, मला असं वाटलं की there's a very different side of his which is not seen. Correct. Atta karan to khup asa asto. Ekta to phar kami bolto, to khup kami, mhanje adhi tar mi sangut shakat nahi tula, mhanje usually amcha kile conversations ase asayche ki mag kay mi kay kele divas bhar bolle ki acha mag mi andaz bandhal ki he kele mhanje he vatla asnar tela divas bharat. Okay, to emotions asil dete. Oh, okay. कारण कुठेतरी सायकॉलॉजी हा माझा खूप फेवरेट सब्जेक्ट आहे. शी इज अ सायकॉलॉजी स्टुडंट टू, त्यामुळे मला ना ते आवडतं. सो त्या सगळ्या गोष्टींमधून त्याला तो बोलतं करणं वॉज अ टास्क. सो बरं, मग काय केलंस माहित केलंस, ओके, त्याच्या कलेकलेनी कलेकलेनी घेऊन हळूहळू मला गोष्टी कळत गेल्या. बट आय वॉज व्हेरी शॉर की तो खूप सेन्सिटिव्ह आहे, आणि ती बाजू त्याची जेव्हा समोर आली तेव्हा आय वॉज लाईक मी मगाचपासून गप्पा मारते, गप्पांचा एंड इथे येतोय. पण मला ना राहून राहून हा प्रश्न सुरुची तुला विचारावासाच वाटतो की फार डिफिकल्ट होता हा डिसिजन, इतकी स्ट्रेंथ येते कुठून? म्हणजे आपण नेहमी पुरुषांच्या स्ट्रेंथचा विचार करतो, कारण का त्यांना ते मस्क्युलर असतात, किंवा आपण एक समाजाने पोर्ट्रे केले हा की मेन म्हणजे ऑलवेज टफ आणि हे, पण मुलींच्याही स्ट्रेंथचा नेहमी विचार केला जातो, पण ती स्ट्रेंथ बॉडीची नसते, जी मेंटल असते. ही मेंटल स्ट्रेंथ सुरुचीमध्ये कुठून येते? की कारण का मगाचपासून आपण बऱ्याच विषयांवर बोललो, आपण सोसायटी प्रेशरबद्दल बोललो, आपण त्याच्या पास्टबद्दल ज्या काही बोललो, पण ही स्ट्रेंथ तुझ्यात कुठून येते? आय थिंक एकतर आय हॅव ऑलवेज सीन माय मदर
that strong. Currently, she belongs to, she doesn't belong here in Mumbai. Ti Madhya Pradesh. Ti lagna hoon ithe aali. Okay. Mumbai. कोणीही मैत्रिणी नाही, रिलेटिव्स नाही, आजही कोणीच रिलेटिव्स तिचे इथे नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमधून ती कशी एकटी उभी राहिली आणि तिने कशा सगळ्या इमोशनल गोष्टी फेस करून ती हेडस्ट्रॉंग राहिली आहे, ती मला कायम एकच गोष्ट लहानपणापासून मी तिच्याकडून ऐकत आले आणि शिकली आहे, ती म्हणजे कुठलीही वेळ आली, काहीही आलं, तरी वेळप्रसंगी आपण उभं राहून गोष्टी करता आल्या पाहिजे आपल्याला. त्यावेळेला आपण मदतीला कोणाकडे जाऊ शकतो एवढाही वेळ नसतो. करेक्ट. पण यू हॅव टू टेक युअर ओन डिसिजन्स, यू कॅनॉट रिलाय ऑन एनिथिंग, कारण त्यावेळेला ते रिसोर्सेस असतीलच असं नाही. सो आय थिंक एकतर ब्लड पहिली, सगळ्यात पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिकत गेले मी माझ्या खूपशा गोष्टींमधून आणि मी खूप विचार करते गोष्टींचा, म्हणजे मी सेल्फ अनालिसिस खूप करते, त्यामुळे बऱ्याच गोष्टींमधून असं झालं की नाही मग हे चुकतं आहे, मग हे नाही झालं पाहिजे, हे प्रेशर्स येत आहेत ते नाही, म्हणजे स्ट्रेस बऱ्याचदा मलाही येतो गोष्टींचा, पण आय कम आउट स्ट्रॉंग समहाव. आणि माझी खूप, आणि बाबांकडून आलेली एक पॉझिटिव्ह गोष्ट इज माय व्हेरी स्ट्रॉंग विलपार, त्यांची विलपार भयंकर स्ट्रॉंग, त्यामुळे ती त्यांच्याकडून मिळालेली गोष्ट, आय हॅव टेकन बेस्ट ऑफ बोथ ऑफ देम, आणि त्यामुळे आय थिंक दीज टू थिंग्स आर एनफ फॉर मी टू गेट गोईंग. अगदीच. पण मला हा खरंच विचारायचं होतं, कारण का तो मगाजपासून तुझं इतकं कौतुक करतो, पण खरंच स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुला खरंच सांगतो सुरुजीच्या बाबतीत ना, म्हणजे आता ती म्हणाली, द थिंग इज यू नो व्हॉट हॅपन्स, की मी जर तिच्या जागी असतो ना, माझ्यासाठी खरंच हिच्यापेक्षा अवघड गेलं असतं. आणि हे मी तिला सांगितलं पण आहे की यू थिंक ट्वाईस, यू थिंक थ्राईस, यू थिंक 10 times सुरुजी, हां, यू थिंक सी, मी कितीही तुला कळलो, कितीही तुला आता माहिती आहे, स्टील यू थिंक. ती मला एकच विचार, म्हणजे ती मला रिप्लाय एकच करायची की काय विचार करायचा आहे, म्हणजे काय विचार करायचं, म्हणजे थिंक अबाउट मी, आय एम टेलिंग अबाउट माय सेल्फ, काय तुला लग्न करायचं की नाही. म्हटलं की अरे मी ऑलरेडी विचार केला आहे, माझ्या ती अक्कल आहे ना, मी ऑलरेडी विचार केला आहे म्हणून मी हा डिसिजन घेतला आणि आहे, नाही तर नसते. आणि तेव्हा ती नव्हती, जोपर्यंत तिचा डिसिजन फायनल नव्हता तोपर्यंत ती ऑन ऑफ होती. ऑन ऑफ इन सेन्स की आम्ही भेटायचो नाही भेटायचो, कमिटेड असं काही नाही, बट सगळं तिच्याकडून जेव्हा एकदा कमिटमेंट झालं तेव्हा कमिटमेंट झालं होतं. तो कुठला डायलॉग आहे, सलमान खानचा डायलॉग आहे, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं किसी की भी नहीं सुनता, विच इज व्हेरी ट्रू अबाउट सुरुची. स्ट्रॉंग हेडेड, स्ट्रॉंग हार्टेड, हे सगळं आहे, पेशन्स वगैरे सगळं आहे, बट द थिंग इज की टू गॅदर ऑल द पेशन्स, टू गॅदर एव्हरीथिंग, आणि या डिसिजनवर पोचणं, नोईंग ऑल द थिंग्स वॉट हॅज हॅपन्ड इन माय पास्ट अँड बिईंग फर्म ऑन हर डिसिजन इज लाईक हॅट्स ऑफ टू हर. लाईक इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू दॅट. म्हणजे मी म्हणूनच सांगतो की तिच्या जागी कदाचित मी अजून विचार करतच राहिलो असतो. सो म्हणूनच मी ना इंटरव्ह्यूच्या आधीच सांगितलं की आय एम थँकफुल टू हर, सो आय विल ऑलवेज से थँक्यू टू हर. आय विल नॉट से I love you very, very much. I really love you. Tu meri ye hai, tu meri wo hai. No, I'll just say thank you. And it's thank you. Khub, khub mana pasund. I'm thankful to her. Kitini mala. The feeling is very emotional. Both of us. Karan mala, I always wanted a life partner. Not just to be with, ki, okay. But I wanted to grow with him. Haan. So basically, amcha haach thought hota ki we want to grow with each other. आणि आज मी त्याच्याबरोबर, म्हणजे आता मला माहिती आहे तो स्वतः असा नाही, किंवा इनफॅक्ट त्याच्या घरचे, पहिले त्याच्या घरचे पण तो पण, असे कोणीच या थॉटचं नाही की मग हेच केलं पाहिजे, आता तेच केलं पाहिजे, किंवा तू हे करते. त्यांनी मला आजपर्यंत कधीच हे सांगितलेलं नाही की हेच करायचं, असंच करायचं. कुठेतरी ना इन्फ्लुएन्स करणारे पण असतात तरी सुखं, पण तुला करते तुझं लाईफ आहे तरी पण, म्हणजे तू तुला जो डिसिजन घ्यायचा आहे प्रोफेशनल, पर्सनल, कुठल्याही बाबतीत ते तू बघ, कुठलाही काही इन्फ्लुएन्स नाही झाले. आणि आजच्या ना आजच्या, म्हणजे मी सुडो कल्चर आहे थोडं, खूप अँटी खूप आहे, प्रो कमी आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ना, मला तिची गोष्ट, शी बिलीव्ज इन इक्वॅलिटी. म्हणजे ती बिंग अ फिमेल, शी स्टँड्स फॉर अ, शील स्टँड फॉर अ गर्ल, शील स्टँड फॉर अ वुमेन, शील स्टँड फॉर फेमिनिझम. But basically she very much believes in equality.
रिलेशनशिप, दोन व्यक्तीचं रिलेशनशिप इज ऑल अबाउट इक्वॅलिटी आहे. फक्त ती सांगत नाही किंवा सांगायला नाही आहे, ती ते तसं करून दाखवते की नाही, इस अ 50-50 होण्याची आहे. असं होऊ शकतं की बाबा एकाकडे काम आहे एकीकडे नाही आहे, तर दॅट इज टू बी अंडरस्टूड. बट शेअरिंग शुड बी 50-50. आय स्टँड विथ यू, यू स्टँड विथ मी, आय एम देअर विथ यू, विल गो हँड इन हँड. दॅट्स वाय वी आर अ टीम अँड दॅट्स वाय वी शुड बी टीम. नाही बेसिकली काय माहिती का, फेमिनिझम आणि विमेन एम्पावरमेंट आर टू डिफरंट थिंग्स. आणि विमेन एम्पावरमेंट आय बिलीव इन, आय डोंट बिलीव इन फेमिनिझम. कारण मला असं वाटतं की पुरुष आणि स्त्री यांना नेचरनीच वेगळं बनवलं. जर पुरुष आता एखादी जड गोष्ट पुरुष उचलू शकतो तर मी पण उचलू शकते, हे ह्यात पडायचंच कशाला आहे. स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ पुरुषाकडे जी नेचरनी दिली आणि मेंटल स्ट्रेंथ बाईकडे, जन्म देण्याचं जे एक सौभाग्य ते बाईला का दिलं, कारण तिला मेंटली स्ट्रॉंग त्या पद्धतीने केलं गेलं. सो ह्या जर दोन गोष्टी नेचरनीच वेगळ्या गेल्या तर वाय डू आय हॅव टू मिक्स देम अप, एनीबडी रादर वाय डू हॅव टू मिक्स देम अप की नाही हे तर मी पण करू शकते, ज्या गोष्टी तू करणार आहे तू कर, ज्या गोष्टी मी करू शकते मी करते. मी पॉईंट म्हणून सांगितलं ना, कारण लग्नाआधी जे काही बोलणं वगैरे चालू होतं तेव्हा मी ना मी सगळं तिला दिलं होतं की बाबा तू सांग काय करायचं, मॅ तो यार तू बोलेगी वो करणे के लिए तयार हो, कारण तू माझ्या आयुष्यात येते. सो तिने असं अजिबात काही गाजवलं नाही की मला तर आता हेच पाहिजे, बिंग अ गर्ल मला हेच पाहिजे, माझं हे आहे माझं ते माझा हक, असं काही नाही. म्हणलं की पियुष तुला मला नको करू, आपल्याला जे हवं आहे ना ते आपण करू, आणि ते आज झालं. दॅट्स वाय शी बिलीव्ज इन इक्वॅलिटी. मी म्हणून मी सांगितलं हे अगदीच. पण मी खूप दिवसांनी मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी ऐकली. मी खूप लव्ह स्टोरी ऐकते माझ्या आजूबाजूला, पण मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी असते ना जिथे तुझं माझं काय नाही आहे, आपलं आहे. आणि खूप छान शब्द टीम वर्क आहे या रिलेशनमध्ये. नेहमी राहणार आहे, मी पहिला कप जिंकलोय, लग्न झालं अजून खूप कप्स जिंकायचे खूप. आणि ऑन दॅट नोट आमचे मोदक वाट बघताय, प्लीज 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 घे. मी हातानेच खाईन. हो हो चालेल ना, हातानेच खायचं असतं. नॉर्मली आमचं काय होतं ना, आम्ही ना फिल्म्स बघणं पण खूप, म्हणजे हिनी मी बघत होतो पण मग हिनी खूप छान इंटरेस्ट घेतला, म्हणजे ते पण मला खूप आवडतं माहिती, की मी खूप फिल्म्स बघतो, मी खूप वाचतो, आय एम लाईक मॅड अबाउट फिल्म्स अँड बुक्स. ज्या मी फिल्म्स बघितल्या आहेत त्या मी ह्याच्यासाठी पुन्हा बघितल्या, आणि ज्या मी फिल्म्स आपण नवीन बघू त्यांनी हिनी इंटरेस्ट घेतला की मी पण बघते. बेसिकली त्याच्याबरोबर कम्युनिकेट, मी तुला म्हणाले तसं तो कम्युनिकेट फार कमी करायचा. मला ना त्याच्या त्याला कशात इंटरेस्ट आहे या या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. ओके, जोपर्यंत ते नाही होत तोपर्यंत तो त्याच्या गोष्टी करून पुढे येऊ शकत नाही. मग काय करायचं, मग आम्ही दिवस दिवसभर बसून फिल्म्स बघायचो, 3-4 फिल्म्स ॲट अ स्ट्रेच यूज टू वॉच. जेन्युइन इंटरेस्ट आहे त्याच्यात. सगळ्या गोष्टी मी खूप मनापासून केल्या, म्हणजे कंटाळा वगैरे नाही यायचा, कारण बिईंग इन दिस फील्ड आय ऑल्सो नीडेड टू डू इट. पण त्याच्यामुळे मी ते करायलाही लागले, आणि त्यामुळे असं झालं की ओके, मग हळूहळू हळूहळू त्याची एक एक लेवल पुढे तो येऊ शकला, तो कम्युनिकेट करू शकला. बेसिकली त्याचा तो प्रॉब्लेम होता. आता मला असं नाही वाटत की आता ही कॅन टॉक टू मी अबाउट एनिथिंग एव्हरीथिंग. यु नो आमची कसं झालं आणि इथपर्यंत पोहोचले, ही जर फिजिकली तू जर्नी बघितली ना तर त्यात जेन्युइनिटी, ऑफकोर्स जेन्युइननेस तर आहेच. पण आत्ता मी बोलतोय आणि मॅन आय पिक्चर द थिंग, मॅन आय एम ट्राईंग टू पिक्चराइज द थिंग, यापुढे कोणी जर ती बघितली असती ना, उनकी आंखें ना नम राहती. ती फार अवघड जर्नी होती, दोघांचं एक वेगळं वेगळी जर्नी सुरू होती. एकतर इंडिव्हिज्युअल एक वेगळा स्ट्रगल सुरू होता, स्ट्रगल नाही म्हणणार, दोघांचा वेगळा प्रोसेस सुरू होता जो अवघड होता. माझा हा रस्ता होता बरं, वी वर पॅरेलल पण वी वर नॉट ऑन द सेम रोड बट वी वर पॅरेलल. म्हणजे आम्ही बघू शकतो एकमेकांना, ती त्या रोडवर आहे मी इथे आहे, बघू शकतोय पण वी आर नॉट एबल टू, बट वी आर ट्राईंग टू मेक द रोड.
फायनली तो एक सेक्शन आला की जिथे अब बायसेक करते हैं रोड को और यहाँ पे जर्नी को एक कन्फ्यूजन देते हैं। या सगळ्यात कॉमन एकच महत्त्वाची गोष्ट आहे तुझी आधी म्हणजे आमच्या रुती म्हणून नाही पण ती प्रत्येक रिलेशनशिपमध्ये असली पाहिजे जे मला जेन्युइनली वाटतं ते म्हणजे एकमेकांना सोडून न जाणं कुठल्याही परिस्थितीत पॅचअप्स ब्रेकअप ते होत राहतं ते खूप हिनी ते महत्त्वाची गोष्ट नाही त्यांनी सुद्धा मला ना मला पियुषला इथे एक प्रश्न विचारायचा आहे मला माहिती नाही याचं उत्तर तू मला कसं आणि काय देशील आपल्या आयुष्यात ना एखादी व्यक्ती असते जी आपल्यासाठी करतच असते अनसेड गोष्टी असतात ना तिला त्या कळतात आणि ती करतच असते त्या गोष्टी आणि आपल्यालाही कळतं की आपण न मागता ती व्यक्ती त्या गोष्टी आपल्यासाठी करते कधीतरी एका पॉइंटला जाऊन आपल्याला असं वाटू शकतं का की हे मी माझ्या पर्सनल याच्यावर सांगते की आपण कमी पडतोय का किंवा ही भीती असू शकते की अरे मी आत्ता समजा इथे कमी पडलो तर ही व्यक्ती कदाचित इतकं करून करून थकेल आणि ही जाईल पण विच इज अ गुड थिंग यु नो म्हणजे ही एक चांगली कॉम्पिटिशन होऊ शकते टू लिव्ह युअर लाईफ हेल्दी आणि टू बी विथ युअर पार्टनर लाईफ लाँग म्हणजे सपोज सुरुची माझ्यासाठी काही करते आणि मी कुठेतरी कमी पडतोय तर इन्स्पिरेशन मी एवढंच घेऊ शकतो की अच्छा फॉर एक्झाम्पल सुरुचीने आज माझ्या सकाळी आज माझ्यासाठी चहा बनवला ना ओके आज मी काय केलं यार मी काहीच नाही केलं ठीक आहे मी घर जातो उसके लिए कॉफी बनवतो यु नो ही कॉम्पिटिशन आहे तसं बघायला गेलं तर पण त्या कॉम्पिटिशनमध्ये थोडीशी समजदारी असेल तर तिलाही आवडेल मलाही आवडेल सकाळी मला आवडलं संध्याकाळी तिला आवडलं करेक्ट अरे तू कॉफी केली हो तू माझ्यासाठी सकाळी चहा करून दिला एवढा छान तर मी कॉफी नाही करू शकत अरे दॅट्स सो स्वीट याच्याने वेगळं हां तू जर वेगळं हे घेऊन बसले की ठीक आहे आता तू चहा का केला आता मी काही नाही करणार मग दॅट इज अ डिफरंट थिंग बट यू शुड कॉम्पिट की ओके बेसिकली असे लोक असतात की तू करतेस म्हटल्यानंतर प्रेम आहे गृहीत धरून एक्झॅक्टली पण ते माझं नाही झालं पण बिंग अ गाय त्याचंही कधी नाही झालं की करते ना ती करेल म्हणजे असं बऱ्याचदा की काही गोष्टी पटकन आता तू मुलगी असल्यामुळे तुला लक्षात येईल की पुरुषांना काही गोष्टी ज्या मुलींना इझी कळतात आणि लक्षात येतात पटकन त्या पुरुषांना नाही कळत स्वभाव नसतो मुली खूप ऑब्झर्व करून गोष्टी शिकत असतात पण मुलांचं लक्ष नसतं त्यांचं कामात त्यांच्या गोष्टींमध्ये लक्ष असतं कदाचित असं पण होईल की अरे यार तू हे केलंस तुझ्यासाठी तू मला पण करू शकलं असतंस मग त्यांना डोक्यात येतं अरे हो करतात ना ओके घे मग ते इतका तो लाड करेल की हा ओके सो त्याला एखादी गोष्ट जर सांगितली ना की अरे हे काय यार तू असं करू शकलास अरे हो मग त्याच्या पुढच्या 10 गोष्टी तो करेल अँड ही मेक शुअर की मी बघतेय ना की मी करतोय हा आता मला कळलंय वगैरे पण मी या सगळ्या या गप्पांमधून मी एकच सांगेल की पियुष माझा खूप जुना मित्र आहे म्हणजे माझं पहिलं काम आणि मज्जाचं पहिलं दुसरं आवड मी पियुष सोबत केलेलं पियुष तू फार लकी आहेस म्हणजे हे बॉटम ऑफ द हा इंटरव्ह्यूचा शेवट असेल की मी त्याला ओळखते मला माहिती आहे तो कसा आहे किंवा मी जे काही ऐकले मला माहिती आहे तो कसा आहे पण पियुष तू खरंच फार लकी आहेस आणि सुरुची आपला सेकंड पहिल्यांदा इतका हा खरंच प्राऊड ऑफ यू कारण का कोणत्याही मुलीसाठी मी तेच वाक्य परत रिपीट करते की समाजामध्ये एक असतं की आपली मुलगी जाणार आहे बाबा आपली मुलगी जे प्रेक्षकही म्हणतात आमची मुलगी सो खूप मोठा डिसिजन खूप सहजपणे घेतला मला माहिती आहे त्याच्यामध्ये फार डिफिकल्टीज असतील की हो नाही पण तू फार छान डिसिजन घेतलायस आणि मी तुला पुन्हा रिमाइंड करते की तू फार लकी आहेस येस आणि हे केळवण इतकं छान झालं त्यासाठी थँक्यू कोकण कट्टा आणि तुमच्या दोघांनाही खूप थँक्यू की एका कॉलवर तुम्ही आलात आणि इनफॅक्ट थँक्यू सो मच कारण हा आमचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि तो आमच्या प्रेक्षकांपर्यंत एवढ्या छान पद्धतीने पोहोचवण्याचा हा जो एक तुझा मानस होता तो आय थिंक तुझं मानस म्हणण्यापेक्षा तुझं एक खूप छान जेस्चर होते हे आणि कुठेही हे प्लॅन्ड नव्हतं खरं तर पण तू इनिशिएटिव्ह घेऊन या गोष्टी केल्यास त्याबद्दल तुला थँक्यू कोकण कट्ट्याला थँक्यू कारण इतकं डिलिशियस खूप कमाल जेवण होतं आम्ही जेवलोय आणि तुझ्या सगळ्या टीमला पण थँक्यू कारण तात्काळ सगळीजण बसली आहेत न जेवता बिचारे आमचा इंटरव्ह्यू घेतात
थँक्यू. आणि आम्हाला लग्नाला नाही बोलवलं हे मी दुसऱ्याला सांगितलं. सो मज्जा करून एक छोटस गिफ्ट आहे. थँक्यू सो मच तुमच्यासाठी. असं समजा की मी रिसेप्शनला आले. थँक्यू इट्स मज्जा. थँक्यू सो मच. सो स्वीट. थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा अंकिता या दोघांसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.